नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अगदी काही महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत संगमनेर या मतदारसंघाबद्दल. मित्रांनो, संगमनेर मतदारसंघातली निवडणूक ही नेहमी प्रतिष्ठेची अशी समजली जाते. त्याचं कारणही असं आहे, गेल्या 40 वर्षाहून अधिक इथे काँग्रेसची सत्ता आहे, तरीसुद्धा काही प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. त्यामध्ये पाणी प्रश्न असतील, रस्ते असतील, इथल्या स्थानिक प्रश्नाकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांच्यावर होत असतो. त्यामुळे जनतेमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे. संगमनेर मतदारसंघातील 28 ग्रामपंचायती ह्या शिर्डी मतदारसंघात पर्यायाने सुजय विखे यांच्याकडे येतात. या ग्रामपंचायतीद्वारे सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये आपली ताकद वाढवली आहे. आता जर सुजय विखे इथून उभे राहिले तर बाळासाहेब थोरातासाठी ही लढाई अवघड होईल अशी चिन्हे आहेत. पण सुजय विखे हे संगमनेर बाहेरचे आहेत, त्यामुळे संगमनेरचे लोक त्यांना स्वीकारतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे. संगमनेरमध्ये सुजय विखेच्या सोबतच अमोल खताळ यांचं नावसुद्धा बरंच चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून अमोल खताळ हे विखे पाटलांच्या सोबतीने मतदारसंघात चांगलेच ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत. गेल्या 5 वर्षापासून अमोल खताळ हे संगमनेरमध्ये भाजपकडून थोराताच्या विरोधात आपली मोट बांधत आहेत. संगमनेर तालुक्यातील निळवंडे धरण असो, तसेच भोजापूर या 2 प्रकल्पावरून त्यांनी बाळासाहेब थोरातांना वेळोवेळी घेरलं आहे. लाडकी बहीण असो किंवा घरकुल योजना, केंद्र शासनाच्या तसेच राज्य सरकारने आणलेल्या योजनेचं क्रेडिट बाळासाहेब थोरातऐवजी अमोल खताळ यांना भेटताना दिसत आहे. अमोल खताळ हे मूळचे संगमनेर तालुक्यातील असल्याने त्यांना बाळासाहेब थोरातांच्या राजकारणाचा चांगला अभ्यास झालेला आहे. तसेच अमोल खताळ यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यामुळे BJP चे उमेदवार अमोल खताळ हे बाळासाहेब थोरातांना कडवी टक्कर देऊ शकतात असे चिन्ह आहे. तुम्हाला काय वाटतं, संगमनेर विधानसभेत कोणाचा डंका वाजणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.